इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ सुधागड पाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने रायगड लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांच्या उपस्थितीत पाली छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते लिमये सभागृहापर्यंत भव्य प्रचार रॅली काढून लिमये सभागृहात भव्य प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वप्रथम उमेदवार अनंत गीते यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून महाराजांना वंदन करून प्रचार रॅलीला सुरुवात केली. यावेळी पाली शहरासह तालुक्यातील नागरिकांना मशाल या पहिल्या चिन्हासमोरील बटन दाबून इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना प्रचंड मतांनी विजय करण्याचे आवाहन सुधागड तालुका इंडिया आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी केले. या प्रचार रॅलीला व सभेला शहरासह तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख विष्णुभाई पाटील, सेकापचे नेते सुरेश खैरे, जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम, शिवसेनेचे नेते किशोर जैन, युवासेना महाराष्ट्र विस्तारक सुधीर ढाणे, शिवसेना जिल्हा संघटक राजेंद्र राऊत, सुधागड तालुका प्रमुख दिनेश चिले, तालुका संपर्क प्रमुख विनेश सीतापराव, काँग्रेस तालुका अध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी, माजी युवासेना जिल्हाधिकारी सचिन डोबले, विधानसभा अधिकारी किरण पिंपले, आपचे तालुका अध्यक्ष रायकर, माजी सभापती रमेश सुतार, खरेदी विक्री संघ सुधागड तालुका अध्यक्ष किसनराव उमटे, संतोष भिल्लारे, योगेश शहा, सुधीर साखरले, संदेश सोनकर, सुमेध खैरे, निखिल खैरे, विनीत कर्णिक, नरेश बैकर, मंगेश सोनावणे, गजानन शिंदे, स्वराज मेहता, नांदगाव सरपंच आशिष सावंत, संजय ठकोरे, विजय धानुदारे, पांडुरंग कोंडे, संजय हुले, अप्पा दिगे, दिलीप दिगे, सुहास जंगम, रोशन बेलोशे, बाळा सुतार, पाली पंचायत समिती माजी सभापती भारतीताई सेळके, पंचायत समिती सदस्य सविताताई हंबीर, महिला आघाडी तालुका अध्यक्ष समृद्धी यादव, शहर अध्यक्ष ऋतुजा मेहता, आपटवणे सरपंच अस्मिता बैकर, समृद्धी निखिल खैरे, मिताली जाधव, रसिका वरगडे, अजिता भोईर, निवेदिता भोईर, विभाग प्रमुख किशोर दिगे, पाली शहर प्रमुख ओमकार खोडागले, उपशहर प्रमुख रोहन राऊत, उपशहर प्रमुख सूरज गुप्ता, शिवसैनिक किशोर खरिवले, युवासेना तालुका अधिकारी नंदेश पालांडे, महिला जिल्हा संघटिका दीपश्री पोटपोडे, जिल्हा उपसंघटिका अश्विनी रुईकर, तालुका संघटिका वर्षा सुरावकर, महिला नांदगाव विभाग प्रमुख नेत्रा पालांडे, शहर प्रमुख हजारे, महिला युवती तालुका प्रमुख खरिवले, निखिल खामकर, युवासेना उपतालुका प्रमुख सोहम खोडागले, युवासेना शहर अधिकारी यश हजारे, युवासेना शहर सरचिटणीस विनीत क्षीरसागर, विद्येश आचार्य, शरद बोडके आदींसह इंडिया आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जेवढा मी धावत नाही त्याच्यापेक्षा जास्त
काही आणि त्यामुळे आता राजकीय पक्ष तर आहेतच पण विविध सामाजिक संघटना सुद्धा या निवडणुकीमध्ये आपल्या पाठीशी आहेत आणि म्हणूनच या निवडणुकीमध्ये खरं म्हणजे मला आठवत आहे आपले इथले पटलसिंग गोस्वा एका किशोर जयंतीच्या कार्यक्रमाला आलो त्याने इथे नवीन एक प्रोजेक्ट करायला घेतला होता आणि भूमिपूजन होतं माझ्या आणि त्यावेळेला त्यावेळेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष वसंतराव गोसावा यांनी एक भाषण केलं होतं आणि सांगितलं की मी माझी मुलगी जिल्हा परिषदेला उभी आहे जिल्हा परिषद लढवते त्यावेळेला ती लढवली होती पण पंचायतीचे 7 रुपये खर्च करून सुद्धा जिल्हा परिषदेला माझी मुलगी काही जिंकली नाही पण गीते साहेब फक्त हात तोडतात समजतात करतात आणि लोकसभेला निवडून येतात हे प्रेम आहे हे रायगडच्या जनतेवर असलेलं माझ्यावर असलेलं प्रेम आहे रायगडच्या जनतेचा माझ्यावर असलेला हा विश्वास आहे आणि म्हणून मी आता इथे येण्यापूर्वीच्या पत्रकारांना सांगितलं की माझा जनतेवर विश्वास आहे माझा मतदारांवर विश्वास आहे या निवडणुकीत सुद्धा या सुधारणांचा मतदार हा व्यक्ती मी मतदारी मला विजयी करेल असा विश्वास आहे आणि त्यामुळे निवडणुकीची चिंता नाही पण शेवटी आपण 7 तारखेला करणार आहोत हे मतदान या मतदानाबद्दल मी तुम्हाला बोलावून सांगणार आहे आणि या मतदानाचं महत्व आपल्याला माहीत असलं पाहिजे कळलं पाहिजे हे मत खूप लाख मतदार आहे जे मतदान आपण करतो हे लाख मुलाचं मतदान आहे आणि हा अधिकार आपल्याला घटनेने दिलेला आहे संविधानाने दिलेला आहे ही राज्यघटना आपण स्वीकारली या देशाने स्वीकारली आहे बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली राज्यघटना या घटनेने आपल्याला हा मताचा अधिकार दिलेला आहे 1947 ला आपला देश स्वतंत्र झाला आणि रात्री 12 वाजता ब्रिटिशांचा झेंडा युनियन जॅक तो खाली उतरला आणि आपला तिरंगा जमल्याने फडकला पण 15 ऑगस्ट 1947 पासून 26 जानेवारी 1950 3 वर्ष हे संविधान निर्मितीचं काम सुरू होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्या संविधान समितीचे अध्यक्ष होते आणि 26 जानेवारी 1950 आपण ते संविधान स्वीकारलं ती घटना स्वीकारली आणि त्या दिवशी हा देश प्रजासत्ताक राष्ट्र बनला प्रजासत्ताक राष्ट्र म्हणजे प्रजेनं प्रजेसाठी चालवलेलं प्रजेचं राज्य लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकांचं राज्य आता हे लोकांचं राज्य राहिले का आता प्रचंड भीती आपल्या मनामध्ये भय आपल्या मनामध्ये आणि म्हणून मग त्या राज्यघटनेने आपल्याला जो मताचा अधिकार दिला आहे त्या मताचं महत्व आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला एका मताचा अधिकार आहे बरोबर ना या देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला एका मताचा अधिकार आहे या देशातला गरीबातला गरीब अगदी जो काम धंदा काय करत नाही रस्त्यावर भिक्षा मागतो त्या भिक्षे करायला सुद्धा एक मत आहे ना आहे की नाही आवाज नाही येत आहे त्या भिक्षे करायला सुद्धा एक मत आहे आणि या देशातला सगळ्यात श्रीमंत माणूस 15 लाख कोटींचा मालक असलेला मुकेश अंबानी याला सुद्धा एकच मत आहे कळलं आपल्या मताची किंमत कळली म्हणजे गरीबातल्या गरीबाला सुद्धा एक मत आणि श्रीमंतातल्या श्रीमंताला सुद्धा एकच मत आहे आणि म्हणून आपण मतदान करतो आपण निवडणुकीत मतदान करतो करतो ना आणि मग आपण मतदान म्हणतो तेव्हा दान अत्यंत पवित्र आहे अत्यंत पवित्र दान आहे कुठेही दान हे पवित्र आहे कोणतंही दान हे पवित्र आहे मग तुम्ही अन्नदान करा वस्त्रदान करा देहदान करा रक्तदान करा नेत्रदान करा कुठलंही दान हे पवित्र आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण ज्या निवडणुकीला सुद्धा मतदान म्हणतो त्यामुळे हे पवित्र असल्यामुळे मतदान करा मतदान भेटू नका बरोबर ना मत विकायचे असतात का नाही मतदान करायचं आणि म्हणून हे दान हे पवित्र दान आहे मात्र विकू नका मला पूर्ण
ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका.